नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगपाल शंकर बांते, राणा मुंडरी खुर्द, तालुका मोहाडी, डिस्ट्रिक्ट भंडारा। मी दरवर्षी धानाचे पीक घेत असतो शेतामध्ये आणि जवळपास 5 ते 6 वर्ष अगोदर आम्ही प्राचीन पद्धतीने धानाची लागवड करत असायचो, परंतु आता तालुका कृषी अधिकारी च्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका कृषी सहायक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यावर्षी आणि येत्या 4 वर्षापासून आम्ही श्री पद्धतीने धानाची लागवड करत असतो। यावर्षी मी या आपल्या प्लॉटमध्ये हायब्रिड 84-33 DT ही व्हेरायटी लागवड केलेली आहे। तिचे दिवस कालावधी 135 दिवस आहेत आणि ती आता जवळपास एकदम म्हणजे लोंबरवरती आलेली आहे, फुलोऱ्यावरती। 10 जूनला धानाची रोपाई केली, त्या रोपाईमध्ये 1 हेक्टरमध्ये जवळपास 12 किलो बियाणे त्याच्यामध्ये टाकले। यावर्षी आम्ही रासायनिक खताचा जास्त उपयोग न करता यामध्ये हिरवडीचं खत म्हणून सोनताक यूज केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जेवढे फुटवे संख्या आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲझोलाचं आम्ही टाकलं आहे। याच्यामुळे कसं आहे, पीएच टिकून राहते आणि धानाचं उत्पादन आणि बाकीच्या गोष्टीला खूप काही मदत करते। आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता की धानाला फुटवे किती आलेले आहेत, तर कमीत कमी जवळपास 45-50 फुटव्यापर्यंत फुटवे आलेले आहेत आणि लागवडीची अंतर आहे 25-25 सेंटीमीटरपर्यंत लागवडीचे अंतर केलेलं आहे याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पट्टा सोडलेला आहे आणि जवळपास 12-13 फुटावरती एक एक पट्टा सोडलेला आहे, त्या पट्ट्यामुळे आपल्याला कीड व्यवस्थापन करता येते आणि त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन पण खत टाकायला जातो तर आपल्या खांबल्यावरती लाद पडणार नाही धानावरच्या, आणि धानाचा फवारणी वगैरे करायचा काम पडला तर त्याच्यामध्ये पण सुद्धा धानाचे नुकसान होणार नाही, निंदन आहे, खत देणी आहे, त्याच्यामध्ये खूप सारे फायदे येतात। शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता की आपण शेतामध्ये फेरोमेन ट्रॅपचं सापळं लावलेले आहे। याचा उपयोग हे एक असता की आपल्या शेतामध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव स्टार्टिंगला आपल्याला समजून येत नाही, तर त्याच्याकरता आपण हे ट्रॅप लावत असतो। याच्यामध्ये आपल्याला माहीत होते की आपल्या शेतामध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव होणार आहे की नाही हे आपल्याला सापळ्याच्या माध्यमातून, हे आपल्याला पतंग दिसत आहे, या पतंगच्या माध्यमातून आपल्याला कळते की आपल्या शेतामध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे आणि सुरुवात होत आहे, तर याच्याकरता मग आपल्याला व्यवस्थापनाकरता हे उपयोगी ठरतात। नमस्कार, मी DM वाडी भस्मे, कृषी सहाय्यक मुंडरे बुद्रुक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी। आपण आज श्री शंकर श्रीरामजी बांते मुंडरी खुर्द यांच्या शेतावरती आलेलो आहोत। त्यांनी श्री पद्धतीनं भाताची लागवड केलेली आहे आणि ते दर 5 वर्षापासून नेहमी करत आहेत, त्यांना त्याचा फायदा मिळालेला आहे आणि भविष्यसुद्धा त्यांची करण्याची अपेक्षा आहे। दरवर्षी त्यांना श्री पारंपरिक पद्धतीपेक्षा श्री पद्धतीमध्ये धानात मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झालेली आहे, म्हणून ते यावर्षी आणि पुढल्या वर्षीसुद्धा जोपर्यंत शक्य होईल उत्पादनात वाढ होत राहील तोपर्यंत ते करत राहतील। श्री पद्धतीमध्ये आपण रोपातील अंतर हा 25 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर, म्हणजे ओळीतील अंतर 25 सेंटीमीटर आणि रोपातील अंतर हा 25 सेंटीमीटरच घेतलेला आहे। 1 मीटरमध्ये 25-25 सेंटीमीटरचा विचार केला तर याच्यामध्ये 4 फुटांची संख्या आलेली आहे। 1 स्क्वेअर मीटरमध्ये 16 चूड बसतात आणि या पद्धतीमध्ये आम्ही पट्टा पद्धतीचा एक अवलंब केलेला आहे। तर पट्टा पद्धतीचे फायदे असे आहेत की शेतकऱ्यांना निंदणी करताना कचरा काढताना सुद्धा एक सोयीचा होतो, त्याचप्रमाणे खताच्या मात्रा देताना व्यवस्थितपणे सगळीकडे सारख्या प्रमाणात पडावा त्यासाठी सुद्धा एक खत पट्टा पद्धतीचा आपल्याला फायदा होतो। त्याचप्रमाणे कीटकनाशकाचा वापर करताना सुद्धा फवारणी करताना समप्रमाणात औषधी ही फवारली जाते। पट्टा पद्धत असल्यामुळे धानाला पिकाला सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहिल्यामुळे यामध्ये कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हा फार कमी प्रमाणात येतो, त्यामुळे फवारणीवरील जो खर्च आहे तो हा निश्चितच शेतकऱ्यांची बचत होते। पट्टा हा आम्ही
बांधाच्या पासून बांधापासून 12 फुटावरती एक पट्टा, त्यानंतर असे अशा पद्धतीनं नेहमी नेहमी 12-12 फुटावरती आपण हे पट्ट्याचे अंतर दिलेलं आहे। आपण आता दुसऱ्या प्लॉटवरती आहोत आणि या प्लॉटवरती माझं थोडंसं म्हणजे कमी दिवसाची व्हेरायटी आपण लागवड केलेली आहे आणि ही व्हेरायटीचं नाव आहे 468 KPH 468 म्हणून। आणि ही व्हेरायटी एकदम मॅच्युअर्ड झालेली आहे, दाणे पण किती भरभरून भरलेले आहेत आणि याची लोम पण बघू शकता तुम्ही इथपर्यंत आलेली आहे। आणि माननीय तालुका कृषी अधिकारी माननीय मिराजी सर आणि माननीय वाडीभस्मी सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले की आम्ही तुम्ही रासायनिक खताच्या व्यतिरिक्त तुम्ही हिरवळीचं खत किंवा ॲझोला याचा उपयोग करा आणि या शेतामध्ये आम्ही हिरवळीचे खत युरिया ब्रिगेडचा आणि ॲझोलाचा उपयोग केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून येते की याच्यामध्ये भरपूर सारं उत्पादनाचं वाढ होईल आणि मागल्या वर्षीपेक्षा याच्यामध्ये खूप सारं उत्पादनात वाढ होईल असं वाटत आहे आणि दाणे पण असे वजनदार वाटत आहेत। शेतकरी मित्रांनो, पारंपरिक पद्धती आणि श्री पद्धतीमध्ये खूप सारा तफावत आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये 40 किलो बियाणे आपल्याला लागतात, श्री पद्धतीमध्ये जवळपास आपल्याला 8-12 किलो बियाणे लागतात आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटवे हे पारंपरिक पद्धतीने जो साध्या पद्धतीने धान लागवड करतात त्याचे फक्त 10-12 फुटवे येतात आणि जे श्री पद्धतीने धानाची लागवड करतात त्याच्यामध्ये जवळपास 45-50 फुटव्यापर्यंत फुटवे पोहोचतात। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रति जुळ्याची जे चुळ्याची संख्या आहे ते जवळपास 65-70 असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एकादरीत येणाऱ्या शेतीला पूर्ण खर्च जो असतो हेक्टरी जवळपास पारंपरिक जो शेती करतो त्याला जवळपास 45,000 रुपयेपर्यंत खर्च येतो आणि जो श्री पद्धतीनं शेती करतो त्याला जवळपास त्याच्यामध्ये 10-12,000 रुपयाची बचत होते, म्हणजे जवळपास 30-32,000 रुपयेपर्यंत त्याला खर्च येतो आणि त्याच्यामध्ये उत्पादन हा सारा खूप सारा तफावत असते दोघांमध्ये। उत्पादन म्हणजे जो पारंपरिक पद्धतीने शेतकरी जो शेती करतो त्याच्यामध्ये हेक्टरी त्याला 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते, म्हणजे मागल्या वर्षी माझ्या शेताकडेच एक शेतकरी होता त्यांना जवळपास 40 क्विंटलपर्यंत एका हेक्टरमध्ये त्याला उत्पादन झालं आणि मला मागल्या वर्षी जवळपास एका हेक्टरमध्ये जवळपास 80 क्विंटल ते 82 क्विंटलपर्यंत उत्पादन गेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं आपण कॅल्क्युलेशन लावलं समजा त्याच्यामध्ये जवळपास पारंपरिक पद्धतीने जो शेती करतो व्यक्ती त्यांचं उत्पादन 40 क्विंटल मागल्या वर्षी 2500 रुपये रेट होता, त्याचं जर कॅल्क्युलेशन लावलं तर 1,00,000 रुपये त्याचे झाले आणि जवळपास त्याला खर्च वजा जाता म्हणजे खर्च मागल्या वर्षी त्याला जवळपास 45,000 रुपये आला आणि त्याचा एकूण नफा फक्त 55,000 रुपये हेक्टरी झाला। परंतु जो मी श्री पद्धतीने जर लागवड केली त्याच्यामध्ये एकूण मला उत्पादन 80 क्विंटल झाला, 80 मागल्या वर्षी 2500 रुपये रेट होता त्याच्याप्रमाणे जवळपास 2,00,000 रुपयाचं उत्पादन झालं, त्याच्यामध्ये खर्च वजा जाता म्हणजे जवळपास मागल्या वर्षी मला जवळपास 30-35,000 रुपये समथिंग खर्च झाला त्याच्यामध्ये मला खर्च वजा जाता 1,65,000 रुपये हा शुद्ध नफा मला या धानाच्या शेतीतून मिळाला। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गदर्शन आणि कसं आहे शेतकऱ्याला मार्गदर्शन असणे खूप गरजेचे असते। एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या अधिकाऱ्याचं किंवा एखाद्या त्या डिपार्टमेंट वाल्या व्यक्तीचं आता या कालावधीमध्ये आपण श्री पद्धती किंवा या नवीन आधुनिक पद्धतीच्या वापरामध्ये लागवडीमध्ये याच्यामध्ये एक वेळोवेळी मार्गदर्शन माननीय श्री DM वाडीभस्मे कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी जिल्हा भंडारा यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्हाला कीड व्यवस्थापन कसं करायचं, रोगाचं नियंत्रण कसं करायचं याच्यामध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या आणि याच्यामध्ये खूप सारं मार्गदर्शन मिळालं। मी त्यांचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी जिल्हा भंडारा यांचं आभार मानतो। धन्यवाद।